एकशे परिसर अभ्यास मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास घटक दुसरा अबोब किती प्रकारचे हे प्राणी हा घटक शिकणार आहोत। हे बघा मुलांनो, या चित्रातील प्राणी पहा, त्यांची नावे तुम्हाला नक्कीच माहित असतील। ही सावंकी आहे, ही घराच्या कपारीत डोंगराच्या कपारीत आपले घट्टे करून राहते व ती अंडे घालून पिलांना जाते। हा पोपट, पोपट हा झाडाच्या डोळीत राहतो, अनेक ठिकाणी पोपट पाळला सुद्धा जातो आणि तो मुलांना खूप आवडतो। हे हरिण, हरिण हे जंगलात राहते, ते खूपच चपळ असते, जरा सुद्धा चालू लागली कि ते सैलाला धावत सुटते। हा साप हा घराच्या अडचणीत अडचणीत शेतात शेतामध्ये जंगलात कुठेही आढळतो। हा हत्ती, हत्ती हा सध्या पृथ्वीतलावरील सर्वात मोठा असा प्राणी आहे। हे हत्ती जंगलात राहतात व ते एकत्र राहत असतात। आता आपण काही प्राण्यांविषयी माहिती घेऊयात। आमचा संचार होत असतो, गरुड हा आकाशात उडतो, उंच आकाशात प्राणी घेतो, तर जमीन जमिनीवर गाय म्हैस कुत्रा माणूस सर्व प्राणी हे जमिनीवरती चालत असतात। गाय जमिनीवरती चालते, तर मासा खेकडा हे प्राणी पाण्यात पोहतात, मासे पाण्यात पोहतात। आमचे रंग निरनिराळे प्राणी पक्ष्यांचे रंग वेगवेगळे असतात। बघा हा बगळा, बगळा पांढऱ्या रंगाचा असतो, तर काळा म्हैस यांचा रंग हा काळा असतो। मोर हा रंगीबेरंगी पिसांचा असतो, पावसाळ्यात तो आपले पिस फुलवतो आणि अतिशय सुंदर रंगी पिस हे आकाशवासी रंग असते। आम्ही आकाराने लहान मोठे असतो। घोडा आणि बैल हे आकाराने मोठे प्राणी आहे, तर कुत्रा शेळी हे प्राणी आकाराने मध्यम असे असतात। त्याचबरोबर खरताई उंदीर हे आकाराने लहान असतात। गांडोळ व झुरळ हे अगदीच लहान आकाराचे असतात। चिलटे मुंग्या या अगदीच तिटुकल्या असतात, म्हणजे बारीक असतात, छोट्या छोट्या असतात। आता हालचाल पाहूया, आमची हालचाल वेगळी, खार आकाराने लहान असते शिवाय ती चपळही असते, झाडावर सुरसूर चढते, फांदीवर तुरतूर पडते। हत्ती यांचं शरीर खूप अवघड अवघड असते, पाय जाळून असतात, ती काय वेगाने धावू शकत नाही। तर हरण, हरण ही तिचे पाय अतिशय बारीक असतात आणि ते अतिशय वेगाने धावू शकते। तर गरुड याचे मागचे पाय हे लांब असतात, त्यामुळे टुंकन उड्या मारतो। आम्ही उपयोगी प्राण्यांचे उपयोग आपल्याला खूप होतात। आपण कुत्रा पाळतो कारण गाय शेळी म्हैस हे आपल्याला दूध देतात। काही ठिकाणी कोंबड्या सुद्धा पाळल्या जातात, त्यापासून आपल्याला मांस अंडी हे खाद्यपदार्थ मिळतात। तर बैल गाळव हे प्राणी आपण पाळतो, बैलांचा उपयोग शेतात काम करण्यासाठी होतो। आम्ही घरगुसे घरात उंदीर घुस हे प्राणी साठवणीतील धान्य व कपड्यांचा नाश करतात। तर दास आणि भेकू हे मराठी शब्दातील फक्त शोषण करतात। कोळी याच्यामुळे आपल्या घरात जळमटे तयार होत असतात। आमची पिल्ले दूध पितात। कुत्रा गाय शेळी
असे अनेक प्राणी आहेत त्यांची पिलं आम्ही म्हणतो. गरुड घार हे आकाशात अतिशय उंच असे बाहेर येतात, तर कुमळा मोर हे प्राणी हे पक्षी छोट्या अंतरावरून लगेच खाली येत असतात. आम्ही पाण्यात राहतो. कासव मासे खेकडा हे प्राणी पाण्यात राहत असतात. आपण माशाचे अवयव पाहूया. पर डोळा हे तल्ले हे खवले हे पर यांच्या सहाय्याने मासे पकडतो. आम्ही सरपटतो. सरडा साप पाल हे प्राणी सरपटत असतात. आम्हाला कीटक म्हणतात. दास फुलपाखरू घरात असणाऱ्या माशा यांना सहा पाय असतात आणि म्हणून या प्राण्यांना कीटक असे म्हणतात. मी पक्षी नसून प्राणी आहे. वटमाळाला पंख असतात, मात्र त्याला अंगाला पिसे नसतात. पटोंगाची फुले आईचे देखील मोठे होतात. या पाठात आपण विविध प्राण्यांची ओळख करून घेतली. आता रंग राहण्याची जागा यावरून प्राण्याचे विविध गट होतात हे आपण अभ्यासले. आपल्या परिसरात असणाऱ्या विविध प्राणी पक्षींची माहिती मिळवा व चित्रे मिळवा आणि त्यांचा संग्रह करा.